दीक्षाभूमीचं महत्व विशद करण्यासाठी नवीनच मी हे गीत लिहिलं आहे। जेव्हा मला आदरणीय दादासाहेब डॉक्टर फुलझेले सरांनी फोन केला, म्हणजे दादा तुम्हाला इथे येऊन आपला प्रस्तुती द्यायची आहे, तेव्हाच मी गीत लिहिलं आणि ते गीत आपणा समोर आज मी सादर करीत आहो। दीक्षाभूमीचं महत्त्व काय जरा आपणा समोर सादर करीत आहो। सम्यक् आजीविका के सजीव सृष्टि का व्यवहार है बुद्ध। मजे गुरुजी बुद्ध जी सवाई देता। सम्यक् आजीविका के सजीव सृष्टि का व्यवहार है बुद्ध। आजीविका के सजीव सृष्टि का व्यवहार है बुद्ध। दुखी मानव को सुख दिलाने का उपचार है बुद्ध। अरे विश्व के मंगल कल्याण का आधार है बुद्ध और दुनिया के हर इंसान के जीवन का उद्धार है बुद्ध। दुनिया में जीवन का उद्धार है बुद्ध। या जन्मलेल्या माणसाला मानवतेचे शिक्षण देणारी ही नागपूरची दीक्षाभूमी। जगातील प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचे स्वातंत्र्य बहाल करणारी ही दीक्षाभूमी। भारताच्या राजव्यवस्थेला प्रजातंत्राचे मार्गदर्शन करणारी आहे ही नागपूरची दीक्षाभूमी। आणि जगातील मानवी विषमता शांतीचा मार्ग शिकविणारी आहे ही नागपूरची दीक्षाभूमी। मी आता या आधी तुम्हाला सांगितलं की जगात जेवढे बौद्ध राष्ट्र आहेत त्या पूर्ण बौद्ध राष्ट्राचं नेतृत्व नागपूरची दीक्षाभूमी करते। ही नागपूरच्या दीक्षाभूमीची स्मारक समिती सबळ आहे त्या कार्यात आणि म्हणून मला म्हणायचं आहे दीक्षाभूमी ही दीक्षाभूमी मानव कल्याणाची। दीक्षाभूमि मानव कल्याणाची। दीक्षाभूमि मानव कल्याणाची। संपदा आहे औ संपदा आहे धम्म ज्ञानाची। संपदा संपदा धम्म ज्ञानाची।
सानी घ्यावे ज्ञान इथे यावे माणसानी घ्यावे ज्ञान इथे यावे माणसानी घ्यावे ज्ञान इथे यावे माणसानी घ्यावे ज्ञान धर्माचे असोत कोणत्याही जातीचे असोत हा तथागत गौतम बुद्धाचा ज्ञानाचा करुणेचा महासागर आहे. कुठूनही या, इथून येऊन मानवतेचं ज्ञान समतेचं ज्ञान घेऊन जा. आणि म्हणून म्हणायचं आहे यावे माणसानी घ्यावे ज्ञान इथे वाट आहे अहो वाट आहे सुखी ही जीवनाची 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 साहेब आंबेडकर छोटासा भिवा जेव्हा पहिल्या वर्गामध्ये गेला शाळेत शिकायला इतर विद्यार्थ्यांपासून त्याला वेगळं बसावं लागलं होतं. सर्व विद्यार्थी वेगळे होते, सर्वांच्या माग भिवा बसला होता. पण आज या नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं कॉलेज आहे. या ऍडमिशन घ्यायला लोकांची भीड पडते. सर्व जाती धर्माचे लोक येथे येतात. और ज्या ब्राह्मण व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांना लहान असताना वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे बसवलं त्याच ब्राह्मणांचे मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये शिकायला येतात इथे. आणि म्हणून म्हणायचं आहे इथे भांडार भीम ज्ञानाचे इथे भांडार समता स्वातंत्र्याची प्रेरणा भूमि समता स्वातंत्र्याची प्रेरणा भूमि समता स्वातंत्र्याची ध्वजावरचे धम्म चक्र राष्ट्र ध्वजावरचे धम्म राष्ट्र ध्वजाचे राष्ट्र ध्वजावरचे राष्ट्र ध्वज के ऊंचाई में है डॉक्टर भीमराव अंबेडकर. राष्ट्र ध्वज के ऊंचाई में है डॉक्टर भीमराव अंबेडकर. नेक खुददारी के गहराई में है डॉक्टर भीमराव अंबेडकर. हर भारत के सच्चाई में है डॉक्टर भीमराव अंबेडकर. और भारत देश के हर अच्छाई में है डॉक्टर भीमराव अंबेडकर. भारत देश के हर अच्छाई में है डॉक्टर भीमराव अंबेडकर.
धम्म चक्र राष्ट्र ध्वजावरचे धम्म चक्र राष्ट्र ध्वजावरचे धम्म चक्र राष्ट्र ध्वजावरचे धम्म चक्र राष्ट्र ध्वजावरचे जगी ओळख प्रभुत्व भारताची अरे जगी ओळख प्रभुत्व भारताची जगी ओळख प्रभुत्व भारताची जगी ओळख प्रभुत्व भारताची अनदीक्षा भूमी मानव कल्याणाची दीक्षा भूमी मानव कल्याणाची दीक्षा भूमी मानव कल्याणाची दीक्षा भूमी मानव कल्याणाची दीक्षा भूमी मानव कल्याणाची संपदा आहे धम्म ज्ञानाची संपदा आहे धम्म ज्ञानाची संपदा आहे धम्म ज्ञानाची संपदा आहे धम्म ज्ञानाची विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या 2 वर्षाआधी 25 डिसेंबर 1954 देहू रोडवरती महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली होती. आपणा सर्वांना माहीत असेल बाबासाहेबांचं एक भाषण प्रकाशित झालं होतं. पंढरपूर हे बौद्धांचं विहार आहे हे मी सिद्ध करून देईन त्या भाषणाचं हेडिंग आहे. त्या बाबासाहेबांच्या भाषणाशी अनुसरून हे गीत माझे गुरुजी आदरणीय अनिरुद्धजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनात राहून बुद्ध आणि बाबासाहेब कसा लिहायचा काय लिहायचा त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करतो. 25 डिसेंबर 1954 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या भाषणातील काही एक 4-5 ओळी मी आपणास सांगू इच्छितो. बाबासाहेब म्हणतात अरे मला वैयक्तिकरित्या जगातली कुठलीच गोष्ट शक्य नाही रे, परंतु वर्णभेदांनी तुमच्या डोक्यावर जी वर्णभेदाची उतरंड रचली आहे ही उतरंड कशी हाणून पाडता येईल मी याचा विचार करतोय. आपण जो धम्म स्वीकारणार आहोत म्हणजे गड्यात एक मडे अडकवून घेत आहो असे मुळीच मानू नका. आपण जो धम्म घेणार आहो त्या धम्माचं प्रत्येकाला पूर्णपणे ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते मी तुम्हाला करून देईन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. बाबासाहेब म्हणतात आपण जो धम्म स्वीकारणार आहोत त्या धम्माचं पूर्णपणे ज्ञान प्रत्येकाला असलं पाहिजे आणि ते मी तुम्हाला करून देईन. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, तुमच्याबद्दल इतर लोकांना मान सन्मान वाटेल अशी कृती तुमच्याकडून झाली पाहिजे. बुद्ध धम्माच्या प्रसारा आणि प्रतारे करता सध्या भारताची भूमी ही शून्य आहे.
प्रसारा आणि प्रचाराकरिता सध्या भारताची भूमी ही शून्य आहे, म्हणून त्या धम्माचं तुम्ही काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। हे तर तुम्हाला साधलं, हे तर तुम्हाला साधलं तर जगातली कुठलीच ताकद तुमचा विकास अडवू शकणार नाही अशी मला खात्री आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। पण हे जर तुम्हाला जमलं नाही, हे जर तुम्हाला जमलं नाही तर या भारतातील महार जातीने बुद्धाचा धम्म हा निंदाजनक स्थितीमध्ये आणून पोहोचवला अशी शिक्कामोर्तब तुमच्यावर लागल्याशिवाय राहणार नाही, आणि हे मला कदाही आवडणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहे। आज एखाद्या गावामध्ये 5-25 घरं असतील तर एकच माणूस त्या विहारातील कार्यक्रम करतोय, सगाई असेल तर तोच लावेल, लग्न असेल तर तोच लावेल, तो जर नसला बाकी लोकांची फजिती होते, कोण कार्यक्रम पार पडेल। 66वा धम्मचक्र परिवर्तन दिवस आपण साजरा करत आहोत, असो शेवाळी लिहितात, माणूस जगात जो जो होता, माणूस जगात जो जो होता त्यास भारतीय संविधानकाराचा संदेश होता। 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्धाचा मंत्र नव्हे तो मानवतेचा उपदेश होता। अरे जातीवादाची समूळ जळे नष्ट व्हावी आणि रुद्धा हा त्या मागचा उद्देश होता, आणि म्हणून लाखो मानवांना घेऊन त्या भारतीय संविधानकाराचा या दीक्षाभूमीवरती बुद्ध धम्मामध्ये प्रवेश होता। भारतीय बुद्ध धम्मात प्रवेश होता। मानवतेचा कोणी माणूस म्हणणार नाही की मला युद्ध पाहिजे, मानवतेचा कुणी माणूस म्हणणार नाही मला युद्ध पाहिजे। अरे प्रामाणिकता निशालीनतेचा तो नीती शुद्ध पाहिजे। नुसते ओठाने जय भीम, नुसते ओठाने जय भीम आणि अंतरी स्मरण करण्याला अर्थ नाही अनिरुद्धा, तुमच्या आचारात आणि विचारात तो भीम आणि बुद्ध पाहिजे, तो भीम आणि बुद्ध पाहिजे। तुमच्या आचारा विचारात बुद्ध भीम पाहिजे। अरे ठेवनी भान धम्म तुझान, ठेवनी भान धम्म तुझान। अरे मार्ग बुद्धाचा आहे खरा, मार्ग बुद्धाचा आहे खरा। अरे उपासकानो उपासिकानो, उपासकानो उपासिकानो धम्माच आचरण करा करा। 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 उपासिकानो उपासिकानो धम्माच आचरण करा। अरे ठेवनी ठेवनी भान धम्म तुझान, भान धम्म तुझान। अरे मार्ग बुद्धाचा आहे खरा, मार्ग बुद्धाचा आहे खरा, मार्ग बुद्धाचा आहे खरा। उपासकानो उपासिकानो
अरे उपास गानो उपासी गानो धम्माच आचरण करा करा उपास गानो उपासी गानो धम्माच आचरण करा करा उपास गानो उपासी गानो धम्माच आचरण करा करा उपास गानो धम्माच आचरण करा उपास गानो उपास गानो धम्माच आचरण करा छप्पन्ना स्वतः घेऊन तू माझो दिला चौदा ऑक्टोबर छप्पन्ला स्वतः घेऊन तू माझो दिला माणूस बुद्धाकडे वळविला माणूस बुद्धाकडे वळविला माणूस किता माणूस घडविला माणूस किता माणूस घडविला माणूस किता माणूस घडविला माणूस किता माणूस घडविला आठवण कराया दीक्षेची धरा अरे आठवण कराया दीक्षेची धरा अन त्या बावीस प्रतिज्ञा स्मरा स्मरा बावीस प्रतिज्ञा स्मरा स्मरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला बुद्धाचा धम्म दिला पण कसा दिला विदेशाचाही धम्म आहे पण भारताचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सोचून समजून दिला आधी बावीस प्रतिज्ञा दिल्या बावीस प्रतिज्ञाचा जो पालन करत असेल तोच खरा धम्माचा अनुयायी आहे अन्यथा धम्माचा अनुयायी होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औषध दिलं आपण औषध घेतलंच नाही आपण औषध उशात घेऊन झोपलो आराम कसा लागेल तब्येतीले तब्येत सुधरूच शकत नाही तेच आहे वालवाल न जुनीच चाल अरे आठवण करा त्या दीक्षेची धरा 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 बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा आहे आठ प्रतिज्ञा ज्या दिल्या एखादा रोगी कसा राहते त्याच्या नाडीतला ताप काढण्याचं काम करतात पहिले आठ प्रतिज्ञा आणि उरलेल्या चौदा प्रतिज्ञा ह्या माणसाला विकासाकडे नेतात आठवण करा त्या दीक्षेची धरा आठवण करा त्या दीक्षेची धरा आठवण करा त्या दीक्षेची धरा बावीस प्रतिज्ञा स्मरा स्मरा बावीस प्रतिज्ञा स्मरा स्मरा उपास कानो उपास कानो धम्माच आचरण करा करा 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 सर्वात महत्त्वाचं काय आहे पंचशीलेचं पालन करशील पंचशीलेचं पालन करशील पंचशीलेचं पालन करशील कास अष्टशीलेची धरशील कास अष्टशीलेची धरशील कास अष्टशीलेची धरशील अरे अष्टशीलेकडे जोवर मन हे वळणार नाही तोवर भीमाने दाखविलेला बुद्ध इथे कोणाही करणार नाही गुरुजींनी निरुद्ध शेवाळे लिहितात अष्टशीलेकडे जोवर मन हे वळणार नाही तोवर भीमाने दाखविलेला बुद्ध इथे कोणाही करणार नाही अरे जन्मास रोज येते लाखाने माणसं निरुद्ध पण धम्माचं आचरण केल्याशिवाय माणूस माणूसच घडणार नाही माणूस माणूसच घडणार नाही म्हणून म्हणतोय पंचशीलेचं पालन करशील कास अष्टशीले ती धरशील पंचशीलेचं पालन करशील कास अष्टशीले ती धरशील पारामिता जर पूर्ण तू करशील पारामिता जर पूर्ण तू करशील जीवनात कधी ना हरशील जीवनात कधी ना हरशील जीवनात कधी ना हरशील जीवनात कधी ना हरशील अरे नको पाप धर्म कर कुशल कर्म सप पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोतपनं नको पाप धर्म कर कुशल कर्म नको पाप धर्म कर कुशल कर्म अरे मन हे निर्मळ ठेवून जरा मन हे निर्मळ ठेवून जरा
उपासकानो उपासिकानो उपासकानो उपासिकानो धम्माच आचरण करा 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 मन होतो या प्रज्ञावान मन होतो या प्रज्ञावान मन होतो या प्रज्ञावान आणि माणूस जेव्हा प्रज्ञावंत होतो तेव्हा काय होते मन होतो या प्रज्ञावान चांगल्या वाईटाची येते जाण चांगल्या वाईटाची येते जाण चांगल्या वाईटाची येते जाण करी शरीराची हालचाल मन करी शरीराची हालचाल मन उपाय विपश्यना साधन उपाय विपश्यना साधन उपाय विपश्यना साधन उपाय विपश्यना साधन अरे सम्यक समाधी जाण शुभा साधी सम्यक समाधी जाण शुभा साधी अरे निथळ ज्ञानाचा वाहे जरा निथळ ज्ञानाचा वाहे जरा उपासकानो उपासिकानो उपासकानो उपासिकानो धम्माच आचरण करा उपासकानो उपासिकानो धम्माच आचरण करा उपासिकानो उपासिकानो धम्माच आचरण करा उपासकानो उपासिकानो धम्माच आचरण करा दुबळ्या या समाजाच्या साठी बांधूनी या पदराला गाठी दीन दुबळ्या या समाजाच्या साठी बांधूनी या पदराला गाठी उपवासी राहुनी घडविले भीमाला रमाने दुःख दुबळ्याचे पाहुनी दीन दुबळ्या या समाजाच्या साठी बांधुनी या पदराला गाठी साधी भोळी होती जरी मनाची महान हो साधी भोळी होती जरी मनाची महान अन गरीबीच्या संसाराची होती तिला दान गरीबीच्या संसाराची होती तिला दान गरीबीच्या संसाराची होती तिला दान रंजल्यांच्या या भवितव्यासाठी रमा सावली परी त्या बाबा पाठी रंजल्यांच्या या भवितव्यासाठी रमा सावली परी त्या बाबा पाठी उपवासी राहुनी घडविले भीमाला रमाने दुःख दुबळ्याचे पाहुणे दीन दुबळ्या या समाजाच्या साठी
धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। आणि आमचे गुरुजी अनिरुद्धजी शेवाळे यांचे सर्व गीत आणि माझे सुद्धा सर्व गीत लोकजत्रा चॅनल या यूट्यूब चॅनलवरती मिळतील। तुम्ही त्याला जर पाहाल, पाहायची इच्छा जर झाली तुमची तर अवश्य बघा। आणि तुम्ही डॉक्टर आंबेडकरी साहित्य, ओरिजिनल साहित्य, जे जिवंत साहित्य बाबासाहेब आंबेडकरांचं, ते आदरणीय अनिरुद्धजी शेवाळी यांच्या प्रत्येक गीतामध्ये मिळेल, फक्त लोकजत्रा यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद। आपण सर्वांचे फार फार अभिनंदन। आणि आपण सर्वांनी आमचा हा संदेश घेऊन आपल्या आपल्या गावात आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या समाजामध्ये उद्धार आणि विकास करावा एवढी अपेक्षा बाळगतो। आमचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। धन्यवाद। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू।